त्यानंतर आपल्या मुंबईचे अध्यक्ष गौतमभाऊ सोनवणे यांनी आपल्या याच्यावर मानले. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सगळ्या राष्ट्रपुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. ईशान्य मुंबई रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांच्या अध्यक्षतेखाली आज आपला संविधान शक्ती मेळावा आपण आयोजित केलेला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्राचे मंत्री नामदार आठवले साहेब, महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता साहेब, अविनाश मातेकर साहेब, सीमाताई आठवले आदी सगळे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा संविधान शक्ती मेळावा आयोजित केलेला आहे. रिपब्लिकन पक्षाने बीजेपी बरोबर युती केली आणि आंबेडकरी समाजामध्ये एकदम उथल पथल झाली, सुरू झाली. ज्याची सत्ता गेली ते हवालदिल झाले. तुम्हाला आठवत असेल बाबासाहेबांची जी स्मारक आहेत, आज जी शर्यत चालली आहे, एका बाजूला तुम्ही पाहिलं सगळ्या म्हणजे हे जे रोड लाईन याला त्याला नाव देण्यासाठी भांडणं चालली आहेत, आमच्या युती डोळ्या निघालेल्या आहेत. म्हणजे अजरामर जी स्मारक अजरामर राहिली पाहिजेत, त्या अजरामर स्मारकासाठी हयातभर बाबासाहेबांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोर्चे आंदोलन केलं. एकच आपल्याला आठवलं, लक्षात घ्या, मराठवाडा विद्यापीठाला काँग्रेसचं राज्य होत. काँग्रेसच्या राज्यामध्ये तुम्ही आम्ही हजारो मोर्चे काढले, आपलं तरुणपण वाया गेलं. ते स्मारक मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी 20 वर्ष लागले. आणि एका बाजूला एका छटक्या गावाला आठवले साहेबांनी या काँग्रेसचा जो पितळ झोप, काँग्रेसचा जो जातीवाद आहे, ज्या काँग्रेसने एका बाजूला आठवले साहेबांसारख्या शक्तिमान नेत्याला शिर्डीमध्ये तिकीट दिलं, स्वतः मात्र धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून समजतात, जातीवादांच्या विरोधात भांडायला संघर्ष करतात, आता संविधान लिहायला काढायला निघालेत, संविधान शक्ती मार्च करायला निघाले, त्यांनी मात्र त्यावेळेला रामदास आठवले सारख्या एका पुरोगामी नेत्याला पाहिलं, निवडणुकीमध्ये ठरवून त्याचा पराभव केला. आठवले साहेबांनी शिवसेना भाजप युती करून काँग्रेसला धडा शिकवला. ज्या भाजपच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही हायपर संघर्ष केला, आपली युती झाली आणि करिश्मा झाला. तुम्हाला आम्हाला आठवत नाही बाबासाहेबांची जयंती जन्मशताब्दी कधी झाली. 1891 ला बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वेळेला काँग्रेस सरकार होत, आठवत का जन्मशताब्दी झाली नाही कुठे देशावर? भाजपच सरकार आलं त्यावर 125वी जयंती होती. ज्या संविधानाच्या नावाखाली आज अपप्रचार केला जातोय, जे भाजप आता संविधान बदला निघाल असा अपप्रचार करून सांगितला जातोय, ज्यांच्या पायाखालचे वाळू सरकू लागले त्यांनी हा अपप्रचार सुरू केलेला आहे. पण त्या अपप्रचाराला ठोक उत्तर त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसाचा अधिवेशन संविधान दिनाच्या दिवशी घेतलं. आतापर्यंत काँग्रेसने सतत बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला. बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने ज्या देशाचे संविधानकार आहेत हे जे खऱ्या अर्थाने सिद्ध करून दिलं, जगाला दाखवून दिलं, ते नरेंद्र मोदी साहेबांनी 2 दिवस संविधानावर संविधान दिनाच्या निमित्ताने त्यावेळेला अधिवेशन घेतलं. जगाला माहीत झालं की बाबासाहेब हे आंबेडकर हेच खरे संविधान निर्माते आहेत. आतापर्यंत काँग्रेसने सतत हेच केलं. आपले किती स्मारक त्यांनी होत गेले नाही. बाबासाहेबांचं अलीपूरच्या अवैधांनी सांगितलं, अलीपूरचं स्मारक घ्या, हिंदू मीच्या जागेसाठी आपण संघर्ष करत होतो. अरे ज्या वेळेला ज्या ठिकाणी बाबासाहेब जन्मले महूला, बाबासाहेबांचा जन्म महू ठिकाणी झाला, मध्य प्रदेशमध्ये 60 वर्षांची सत्ता होती, सगळे राजे राजवाडे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते. ज्यावेळेला चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला महूला स्मारक झालं, तोपर्यंत त्या ठिकाणी स्मारक झालं नव्हतं. हिंदू मीच स्मारक आल्या आल्या सत्तेमध्ये ज्या ठिकाणी मोर्चे आंदोलन करावं लागतात, रिपब्लिकन चळवळीला स्मारकासाठी मोर्चे आंदोलन करावं लागायचे. बाबासाहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, बाबासाहेब हे घटनाकार आहेत, बाबासाहेबांचं नाव अजरामर राहिलं पाहिजे,
बाबासाहेबांची स्मारकं काय झाली पाहिजे यासाठी आपण सतत संघर्ष केला आणि भाजपच्या सरकार ज्या वेळेला आलं ताबडतोब बिंदू मिलची जागा मिळाली. काँग्रेसच्या राजवटीमध्ये मिळत नव्हती, लंडनचं घर मिळत नव्हतं, हे एका बाजूला ज्या वेळेला सुरू झालं त्यामुळे ज्यांची सत्ता गेली त्यांनी या भीमा कोरेगावचं प्रकरण घडवलं. म्हणजे भाजपला आरपे तर चांगलं चाललंय, भाजप आता बाबासाहेबांना आता आपला नेता मानू लागलेलं आहे, संविधाने धर्म ग्रंथ मानू लागलेले आहे. नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगतात संविधान आमचा धर्म ग्रंथ आहे. मग आता यांनी सुरू केलं भीमा कोरेगावच्या दंडीनंतर, भीमा कोरेगावच्या दंडीनंतर जाती जातीमध्ये मराठा दलितांमध्ये संघर्ष पेटवण्याचं काम ज्यांची सत्ता गेली त्यांनी हे केलेलं आहे. हे लक्षात घ्या, भीमा कोरेगावला आपण किती वर्ष जात आहोत, आजूबाजूला ग्रामपंचायती कोणाच्या आहेत, कोणी गाड्या चालल्या, कोणी दलितांमध्ये कर्फ्य केली आणि कोणी भीमा गाव कोरेगावच्या त्या परिसरामध्ये पाणी सुद्धा पिऊ दिलेलं आहे, संपूर्ण हॉटेल बंद केली. म्हणजे ज्यांनी जाणीवपूर्वक जाती धर्मामध्ये मराठा आणि तरी संघर्ष पेटवण्याचं काम केलं आणि त्यानंतर मात्र अफवांचं पीक येऊ लागलं. इतक्या अफवा पिकू लागल्या दलित समाजामध्ये की रामदास आठवले आरएसएसचे काय फटिंग झालेत, काय रामदास आठवले तिथे गेले तर संविधान बदलायला लागणार, आरक्षण जाणार, अट्रॉसिटी जाणार. अरे कोणाच्या मध्ये हिंमत आहे का संविधान बदलण्याची? संविधान कोण बदलणार आहे का? राखीव जागा कोण घालवणार आहे का? अट्रॉसिटी कायदा कोण घालवणार आहे का? पण अफवा इतक्या पसरू लागल्या आहेत, खरं तर दुसरा खारच नाही. दलित समाजामध्ये गोरगरीब समाजामध्ये ह्या ज्या अफवा पसरून आपल्या विरुद्ध भाजप आणि आरपीआयच्या विरोधामध्ये जो अपप्रचार करणार आहे तो अपप्रचार ठोकण्यासाठी त्या अपप्रचारात बळी पडू नका हे सांगण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा संविधान शक्ती मेळावा केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण यापर्यंत जोपर्यंत आठवले साहेब आणि मोदी साहेब आहेत तोपर्यंत या देशाच्या संविधानाच्या केसालाही धक्का लागणार नाही, तोपर्यंत राखीव जागेला धक्का लागणार नाही. आणि सुप्रीम कोर्टाचा विरोधी जजमेंट केलं ना अट्रॉसिटी कायद्याने, सुप्रीम कोर्टाच्या अट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात निर्णय दिला. मोदी सरकारने एका दिवसात एका तासात वट उठून काढून हा अट्रॉसिटी कायदा तशाचा तसा ठेवला, अशा बरोबर आपली युती आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये हे सगळं करत असताना महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, प्रकाश मेहता साहेब असतील, इतकी चांगली कामं करू लागलेलं आहे. आपला आत्मा काय आहे? जसं बाबासाहेब आपला आत्मा आहे तसं आता तुम्ही आम्ही 75% लोक झोपडपट्टीमध्ये राहतो. झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे, त्याला घरं मिळाली पाहिजे, पक्क्या घरं मिळाली पाहिजे. झोपडपट्टीच्या प्रश्नावर सतत रिपब्लिकन पक्षाने पूर्वी भारतीय दलित पॅन्टरने संघर्ष केलेला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या संघर्षामुळं सतत आठवले साहेब ज्या वेळेला पूर्वी मंत्री झाले काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर 95 झोपडपट्ट्यांना मानत मारे, आपण सतत संघर्ष केला, लोक नावं ठेवतात आम्हाला, पण 2000 खोपऱ्याला मान्यता मिळाली. आपण तरी मोठं करत राहिलो की 2014 ज्या वेळेला निवडणुका तुम्ही निवडणुकीला मत येता, 2014 ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या झोपडपट्टीवासियांना जागा दिली पाहिजे, त्या झोपडपट्टीवासियांना कायम केलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने 2011 कायदा केला, 2011 कायदा केल्यानंतर आम्ही प्रकाश मेहता साहेबांना सांगतोय हा 2011 जो कायदा केलेला आहे तो महाराष्ट्र शासनाच्या जागेवर आहे, पण केंद्र शासनाच्या झोपडपट्ट्या आहेत, त्या संरक्षण खात्यावर झोपडपट्ट्या आहेत. माहूलला पुनर्वसन न करता घाटकोपर या संक्रमण शिबिरामध्ये केलं पाहिजे ही आपली मागणी होती. प्रकाश मेहता साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली, त्याबद्दल आपण आज त्यांचा आपण शाळेच्या गदरामध्ये आभार मानूया. आणि निश्चितपणे झोपडपट्ट्याचा प्रश्न आणि आपले प्रश्न घेऊन निश्चितपणे आठवले साहेब भाजप बरोबर काम करत आहेत, त्यांना ताकद देण्याचं काम आपण करूया. एवढं बोलतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.